भुजबळांच्या नाकावर टिचून जालन्यात दुसरी सभा लावली तोच क्राऊड तोच जोश एकंदरीत हाऊसफुल शो जरांगेंनी सरकारला दाखवला जरांगे, जरांगे शक्ती प्रदर्शनातून जणू सरकारला सांगत होते दगाफटका केला तर गाठ मराठ्यांशी जरांगे सेपरेट नेतृत्व ना पवार ना भाजप मागचा हात फक्त मराठ्यांचं हेच सिद्ध होतं नेमकं घडलंय का महापुरुषांच्या जाती काढणारा सगळ्यात कलंक लागलेला मंत्री म्हणजे छगन सध्याच्या घडामोडींमध्ये मनोज जरांगे पाटील ट्रेंड करतात पहिले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नंतर छगन भुजबळ धनंजय मुंडे नारायण कुचे आता थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेना अंगावर घेत जरांगे पाटलांनी मराठा आंदोलनाचा लढा अधिक तीव्र केला टप्प्यात आला की कार्यक्रम झाला याप्रमाणे जरांगे पाटील राज्य सरकारमधील मंत्र्यांना एक एक करून पद्धतशीरपणे तासून त्यांची काढतात पाटलांनी सभेत आता थेट मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आव्हान दिलंय चोवीस डिसेंबर पर्यंत मराठा आरक्षणाची घोषणा करा अन्यथा परिणाम भोगायला तयार रहा मराठ्यांचं वादळ मुंबईला येण्यापासून तुम्ही अडवू शकणार नाही असा थेट इशारा जरांगे पाटलांनी दिला मराठा आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी सरकारवरती आता दबाव वाढत असताना दुसरीकडे दर दिवशी जरांगे पाटलांना मराठ्यांचा वाढता पाठिंबा पाहता राज्य सरकारला हा विषय येथ्यास सर्व निवडणुकांमध्ये जड जाणार असल्याचं दिसतंय जालन्यातील सभेचं वैशिष्ट्य म्हणजे आतापर्यंत छगन भुजबळांवर टीका करणारे मनोज जरांगे पाटील कृषीमंत्री धनंजय मुंडे नारायण कुचे यांच्यावरही टीका करताना दिसले मराठा आंदोलनात गुन्हे दाखल करण्यात आलेल्यांवरील गुन्हे अद्याप सरकारने मागे घेतले नाही त्यातच ते मराठा आंदोलनादरम्यान पोलिसांवर झालेल्या आल्ल्याप्रकरणी बीड येथे मराठा कार्यकर्त्यांची धरपकड करण्यात आली आहे यावरही जरांगे पाटलांनी संताप व्यक्त करत यामागे कोण असा प्रश्न सरकारला विचारला जरांगे पाटलांनी पहिल्यांदाच थेट राज्य सरकारच्या मंत्र्यांवर टीका केल्यानं चर्चांना उधाण आलं शुक्रवारी जालन्यात मनोज जरांगे पाटलांची जंगी मिरवणूक काढण्यात आली सभास्थळी लाखोंच्या संख्येने मराठा समाजबांधव उपस्थित होते जरांगे पाटील आज कुणावर बरसणार याच्या आधीपासून जोरदार चर्चा होती जालन्यातील सभेच्या आदल्या दिवशी जोरदार पाऊस झाल्यानं ज्या ठिकाणी सभा आयोजित करण्यात आली होती तेथे मोठ्या प्रमाणावर चिखल माती साचली होती त्यामुळे सभा होणार की नाही अशी चर्चा सुरू होती परंतु सभा झाली अन तीही लाखोंच्या उपस्थितीत अगदी रात्रीच्या वेळी मोबाईलची बॅटरी लावून लोकांनी जरांगे पाटलांचं अनोख्या पद्धतीने त्यांना पाठिंबा दिला जरांगे पाटील यांच्या सभेला होणारी गर्दी नेहमीच मोठी असते शिवाय राजकीय लोकांप्रमाणे भाड्याची गर्दी गोळा करण्याची वेळ जरांगे पाटलांवर आली नसल्यानं या गर्दीमुळे अनेक राजकारण्यांच्या पोटातही गोळा आलेला आहे जरांगे पाटलांनी आंदोलनाची सांगता केली त्यावेळी मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यात येतील असं सांगण्यात आलं परंतु प्रत्यक्षात महिना उलटला तरी अद्याप गुन्हे मागे तर घेणं सोडाच परंतु बीडमधील मराठा कार्यकर्त्यांना अटक करण्यात आल्यानं जरांगे पाटील सभेत चांगलेच खवळलेले दिसले सरकारने मराठ्यांना दगा देऊ नये नाहीतर कायम ऊस तोडायला जावं लागेलच असा दम वजा इशारा जरांगे पाटलांनी दिला याच सभेत जरांगे पाटलांनी धनंजय मुंडे नारायण कुचेनवरही गंभीर आरोप केले बीडमधील मराठा आंदोलकांना अटक करण्यामागे धनंजय मुंडे असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय एकीकडे मुख्यमंत्री मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेणार असं म्हणत असताना दुसरीकडे मराठा आंदोलकांची धरपकड कोण करतय असाही प्रश्न जरांगे पाटलांनी राज्य सरकारला विचारला जरांगे पाटलांनी नेहमीप्रमाणे सभेत छगन भुजबळ यांच्यावर जोरदार टीका केली छगन भुजबळ महाराष्ट्र सदन घोटाळ्यात आज जाऊन बेसन खाऊन आले आणि आता तेच भुजबळ आम्हाला शहाणपण शिकवतात सत्तर वर्षे यांनी मराठ्यांचं आरक्षण खाल्लं आता मराठा शांत बसणार नाही केवळ एका माणसामुळे मराठ्यांना आपल्या आरक्षणाच्या हक्कापासून वंचित राहावं लागत असल्याचा आरोप जरांगे पाटलांनी भुजबळांवर केला मनोज जरांगे पाटलांच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंतच्या भाषणाची लय पाहता दिवसेंदिवस जरांगे पाटलांच्या भाषणाची धार अधिक तीव्र होताना दिसते त्यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्या नावाचा उल्लेख कधीही केला नाही म्हणून त्यांच्या आंदोलनामागे शरद पवार असल्याचा एक आखाडा बांधला जातो परंतु जालन्याच्या सभेत एका घटनेने सर्वांचं लक्ष वेधून घेतल्याचं दिसलं सभा सुरू होण्याआधी सभास्थळी शाहीर मराठा आंदोलकांचा उत्साह वाढवण्यासाठी पोवाडे गीत सादर करताना दिसून आले त्यातून अप्रत्यक्षरित्या शरद पवारांवरही टीका करण्यात आली त्यामुळे जरांगे पाटलांच्या सभेत केवळ आणि केवळ मराठा आरक्षण हाच एक मुद्दा केंद्रस्थानी दिसून आला याबाबत त्यांनी एकाही राजकीय पक्षाला तसेच नेत्यांना टीकेपासून सुट्टी दिलेली नाही जरांगे पाटलांनी चोवीस डिसेंबरपर्यंत राज्य सरकारला अल्टिमेटम दिला त्यासाठी चौदा डिसेंबर रोजी त्यांनी आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी एक बैठक देखील बोलावली अल्टिमेटमच्या आत आरक्षणाचा निर्णय झाला नाही तर ठरल्याप्रमाणे मराठा आंदोलक मुंबईला घेराव घालणार हे स्पष्ट एकीकडे मराठा आरक्षणाचा तीव्र होत असलेला लढा तर दुसरीकडे छगन भुजबळांच्या नेतृत्वात ओबीसीची होत असलेली एकजूट यामुळे राज्य सरकार समोर पेच प्रसंग निर्माण झाला आता या चक्रव्यूहातून मुख्यमंत्री कसे बाहेर पडतात ते बघण्याच आता महत्वाचं असणार आहे याबाबत तुमचं काय मत आहे व्यक्त करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक मराठा माणसापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी तुमची जय महाराष्ट्र पब्लिक